जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल केले असल्याने सातारकर बाहेर पडत आहेत. नियम पाळा, नियम टाळा असा संदेश पाठीवर टॅटू हे चित्र काढून दिला जात आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे 21 रुग्ण बळी पडले आहेत. याचा संदेश आणि लोकांना जनजागृती व्हावी म्हणून पाठीवर यमाचे टॅटू चित्र काढून कोरोनाबाबत लोकांना संदेश दिला जात आहे. हॅलो एव्हरीवन, मी कृष्णा, फ्रॉम कृष्णा टॅटूज वाई. आज कोरोनाचा विषय घेऊन मी एक टेम्पररी टॅटू बनवला आहे. तुम्ही सर्वजण बघतच असाल, आज आपल्या सातारा जिल्ह्याची खूप वाईट परिस्थिती आहे. साधारणतः 21 बळी आज सातारा जिल्ह्यामध्ये या कोरोनामुळे गेलेले आहेत आणि हे अजूनही वाढू शकतं. तर ह्याला थांबवायचं असेल तर आपल्यालाच स्वतःची काळजी घेतली पाहिजे, आपण स्वतःमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे. जर हे नाही पाळलं तर तुम्ही बघाल, नियम पाळा, नियम टाळा. जर तुम्ही हा नियम नाही पाळला तर हे एक दिवस आपल्याकडे येणार आहेत. आणि हे असताना वाटेमध्ये कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे, कुठलाही टोल नाका लागणार ना कुठला सिग्नल लागणार आहे. तुमचं डायरेक्ट इथं हे होणार आहे. तरी सर्वांनी नियम पाळावेत, सर्वांनी घरी राहावं, तरच आपल्या सातारा जिल्ह्यातून आपण कोरोनाला लांब करू शकतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सातारा प्रतिनिधी प्रशांत जगताप यांचे मी आभार मानतो, त्यांच्यामुळे आज मला बोलायला मिळालं. तरी सर्वांनी घरी बसावं आणि प्रशासनाला मदत करावी. थँक्यू सो मच.